सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे प्रेमाचा आठवडा म्हटल्या जाणाऱ्या या प्रेमी युगल एकमेकांना गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त करत असतात पण याच व्हॅलेंटाईन वीकमध्ये आधी अफेअर मग ब्रेकअप आणि त्यानंतर मर्डर अशी धक्कादायक घटना समोर आली आहे प्रियकरांनाच प्रियसीच्या डोक्यात गोळ्या झाडून तिची दुर्दैवी हत्या केली ही मृत तरुणी लेडी कॉन्स्टेबल असल्याचं समजते काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर बिहारच्या कटिहार जिल्ह्यात आठ फेब्रुवारीच्या रात्री एका तरुणीचा मृतदेह सापडला या घटनेनं आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी आसपास विचारपूस केली तेव्हा समजलं की प्रभा भारती असं नाव असणारी ही तरुणी पेशानं लेडी कॉन्स्टेबल आहे तिच्या डोक्यात दोन गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली तिच्या मृतदेहा शेजारी तिचा फोन जिवंत काळ सा सापडली आणि तिचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या कानात हेडफोन होते एकवीस वर्षाची प्रभा भारती जिचं हसन अर्षद नावाच्या तरुणाशी अफेर होतं हसननं ना नाव आणि धर्म बदलून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले काही काळानंतर तो तिला लग्नासाठी गळ घालायला लागला पण प्रभाला जेव्हा समजलं की अर्षदनं आपल्याला फसवलंय तेव्हा तिने लग्नाला नकार दिला पण अर्षद तिच्यावर दबाव टाकतच होता शेवटी त्यांच्यातलं भांडण ब्रेकअप पर्यंत गेलं त्यामुळे अर्षद संतापला आणि त्याने त्यांचे काही खाजगी फोटो व्हायरल करून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली प्रभाने याबाबत कटिहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर अर्षदला ताकीद देण्यासाठी पोलिसांच्या घरी पोहोचले पण त्यावेळी तो घरी नव्हता त्यानंतर पोलिसांकडून काही ठोस कारवाई करण्यात आली नाही यानंतर आठ फेब्रुवारीला प्रभा सुट्टीमुळे आपल्या गावी आली कटिहारच्या पोलीस लाईन ती राहायला होती यावेळी अर्षदनं आपल्या काही मित्रांसोबत मिळून तिची गोळ्या झाडून हत्या केली या धक्कादायक घटनेनं आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली त्याप्रकरणी त्या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली लेली कॉन्स्टेबलच्या हत्या प्रकरणी न्यायाची मागणी पोलिसांकडून केली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका